आता आपलं असेंब्ली होणार आहे आणि आपण शेवटाकडे जातोय नागेश सर तुमचं होईल स्पीच थांबा दादा तुम्हाला बोलवेल आता असेंब्ली होईल दुसरं सेशन आणि अन्य काही जे ऑर्गनायझर होते असे सगळेजण जॉईन होतील पुन्हा आपली संख्या जी काय आहे सकाळची ती होईल टू सिक्स्टी प्लस आणि आपला शेवटचा कार्यक्रम होईल शेवटच्या कार्यक्रमासाठी मी विश्वंभर सरांना सांगतो की सर तुम्ही पहिल्यांदा पुढे बसून घ्या प्लीज अलका तू सुद्धा पुढे ये ये अरे यांचं रिप्रेझेंटेशन दिसलं पाहिजे दोन वेळा अलका पाहिजे स्टेजवरती ये yeah. सो so, अलका uh -huh. त्यानंतर समीरदादा आणि सुकृत तिकडच्या ह्याच्यातून अनिकेत आणि सुकृत येईल ते बसतील तिथे सो so, आपला असेंब्ली होईल असेंब्लीमध्ये थोडंसं सिनॉप्सिस हे दोन आपले लीडर बोलतील दोन दोन मिनटं आणि विश्वंभर सर आपल्या पूर्ण कार्यक्रमाचं सिनॉप्सिस त्या व्यतिरिक्त आणखी काही त्यांच्याकडे छान काय असेल ते आपल्यासाठी काहीतरी बोलतील मस्त मस्त आणि त्यानंतर आपण छान चहा घेऊ तिथे बाहेर चहा नानकटाई वगैरे सकाळसारखं अरेंजमेंट चालू आहे <laughs> पण सकाळी थोडंफार गडबड झाली <laughs> आता आता थोडस अरेंज कारण तो हर फारच गडबडला आपला त्याला अचानक काही येईल असं वाटलं नव्हतं हो अगदी अगदी बरोबर आहे <laughs> बघा सर पकडलं तुम्हाला वक्ते उच्च आल्यामुळे गडबडला ओके असेंब्ली चालू झाली का चला याल तेवढे सगळ्यांनी पुढे बसत जा डॉक्टर नागेश राजोपाध्येय आता आपल्यासमोर एक छोटस प्रेझेंटेशन करतील डॉक्टर प्लीज वर या ना नमस्कार मी नागेश राजोपाध्ये सो so, ब्राईट्सतर्फे फलज्योतिषाविरुद्ध जी मोहीम चालवायची आहे त्या संदर्भात काही अपडेट्स इथं द्यायला मी उभा आहे ज्योतिषशास्त्र आहे की नाही मी स्पेसिफिकली ह्या एकाच टॉपिकवर फोकस करणार आहे तर ज्योतिषशास्त्र आहे की नाही ह्या विषयावर अनेक वेळा अनेक वाद झाले टी प्रसन्न सर तुमच्या अनेक टी व्ही चॅनल्सवर पण असे वाद नेहमीच होत असतात आपणही आपल्या नातेवाईकांशी बोलतो पण ह्याचं कन्क्लुजन शेवटी एकाच एकाच मुद्द्याला येऊन थांबतं की ज्योतिषशास्त्र आहे असं ज्याला आपण दूध का दूध पाणी का पाणी असं म्हणावं असं प्रूफ त्यांच्याकडे पण नाही आहे त्यांच्याकडे तर असायचा प्रश्नच येत नाही पण इवन आपल्याकडे पण नसतं आणि म्हणून त्या वादाला इत अशी अशी कन्क्लुजन काढलं जातं की हां जरा संशोधन केलं पाहिजे तर मी तुम्हाला हे सांगायला इथं उभा आहे की मी स्वतः गेले दहा वर्ष ह्या विषयावरच संशोधन करतो आहे कारण मला वाटलं की ह्या विषयाचा आपल्या समाजावर खूप मोठा इम्पॅक्ट आहे म्हणून मी म्हटलं की आपण ह्याला वेळ द्यावा आणि त्या एम्पेरिकल टेस्टिंगच्या रिझल्ट्सनी ज्योतिषशास्त्राचं एकन एक आम्ही एक जे महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे ते घेऊन पत्रिकांचे दोन संच करून से मेंटली डिसेबल्ड वर्सेस इंटेलिजंट कॅन्सर वर्सेस नो कॅन्सर असं सगळं तो फार मोठा विषय आहे ऑफकोर्स मला पाचच मिनटं आहेत ते हे सगळं करून याच्या अनेक इंटरनॅशनल जर्नलमध्ये पेपर पब्लिश केलेले आहेत आणि हे सगळं काम इथं तुम इथं तुम्ही पाम्पलेट बघितलं असेल हे तिथं दिलेलं आहे आपल्या सगळ्यांना नसेल कोणी घेतलं तर मी इथं ठेवतो जाताना तुम्ही घेऊन जा डब्ल्यू 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 ॲस्ट्रॉलॉजी येस ऑर नो डॉट कॉमवर हे सगळं संशोधन ठेवलेलं आहे तर हे जे एम्पिरिकल टेस्टिंग केलं आणि ह्याच्या थ्रू जे आपण एक माझ्या मते हा इतिहासातला पहिला अटेम्प्ट आहे की जिथं इतक्या सायंटिफिकली आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रयोग करून आपण ज्योतिषशास्त्राला इनव्हॅलिड ठरवलेलं आहे तर ह्याचे दोन सिग्निफिकन्सेस आहेत पहिली गोष्ट म्हणजे आपण ह्या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना जेव्हा समाजात जातो आहात आत्ता खूप चर्चा होती की आपण समाजात बोललं पाहिजे त्या बोलण्यासाठी जे, जे लागणारं ॲम्युनेशन आहे, आहे ते हे एक ॲमिनेशन आहे ते त्याचा ती तुम्ही प्लीज ह्याला भेट द्या वेबसाईटला आणि सगळे ते एक यूट्यूबवर व्हिडिओ पण आहे ते सगळं बघा दुसरा असा आपला विचार चालू आहे आणि त्याच्यासाठी ॲडव्होकेट असीम सरोदे आपल्याला मार्गदर्शन करतायत की हे जे ना आता सबस्टॅन्शियल इव्हिडन्स आपल्याकडे आहे तो हे घेऊन परत आपण एकदा कोर्टाकडे जाऊन पी आय एल दाखल करावा का परंतु त्यासाठी आणि त्याच्यामध्ये अनेक विषय आहेत मला खूप वेळ कमी त्यामुळे मी काही त्याच्या प्रत्येक डिटेलमध्ये जाणार नाहीत पण ना आज ज्या प्रकारे फलज्योतिषाची प्रॅक्टिस चाललेली आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत की जे लिगल फ्रेमवर्कनुसार त्या योग्य नाही आहेत असं आपण त्याला प्रूव्ह करू शकतो पण त्याच्यासाठी आपल्याला टीमची जरूरत आहे आणि ह्या का याच्यासाठी माझं हे जे पत्रक आहे हे तुम्ही बघा त्याच्यामध्ये वेबसाईट दिलेली ईमेल आय डी दिलेला आहे ज्या कोणाला या कामासाठी योगदान द्यायचं आहे की माझा वेळ देऊ शकतो त्यांनी कृपया मला लिहा आणि नंतर आपण एक कोर टीम फॉर्म करूया आणि ह्या प्रकारचं काम करूया त्याच्यामध्ये आम्ही दोन तीन मुद्दे घेतलेत पहिला म्हणजे पी आय एलचा अर्ज आहे तो जरा लाँग टर्म प्रोजेक्ट आहे सगळ्यात सोपा म्हणजे ऑफकोर्स सोशल मीडियाचा वापर करून आय एम शुअर आपले इथे जे बसलेत त्या प्रत्येकाकडे हजार एक तरी कॉन्टॅक्ट्स असतील आणि आपण हजार लोक असू तर दहा लाख लोक इथंच होतात तर एवढ्या लोकांपर्यंत आपण काही एक ॲट्रॅक्टिव्ह त्याला आपण व्हिडिओ रील्स म्हणू किंवा बॅनर्स तयार करूया आणि आणि हे सगळं लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करूया त्याच्यामध्ये ह्युमरचाही वापर करू शकतो आपण आणि तिसरं म्हणजे डबल ब्लाइंड टेस्ट आपल्याकडे इथं बरीचशी अन अनिसाची लोकं आहेत दोन हजार आठमध्ये डबल ब्लाइंड टेस्ट केली होती डॉक्टर दाभोळकरांनी डॉक्टर नारळीकरांनी बादावे डॉक्टर नारळीकरांनी पण ह्या माझा जो एक्सपेरिमेंट आहे त्याला मार्गदर्शन केलं होतं तर त्या डबल ब्लाइंड टेस्टला त्यावेळी खूप प्रसिद्धी मिळाली पण तुम्ही विचार करा दोन हजार आठपेक्षा दोन हजार बावीसमध्ये सोशल मीडियाची पॉवर एक पटीने तरी वाढली असं म्हणायला काही हरकत नाही तर आज अशी डबल ब्लाइंड टेस्ट झाली तर त्याचा समाजावर केवढा मोठा इम्पॅक्ट येईल आणि जो अवेअरनेस आपण क्रिएट करायचा प्रयत्न करतो आहे तो किती सोप्या प्रकारे करता येईल याचा तुम्ही विचार करू शकता प्रत्येक सहा महिन्यात एक डबल ब्लाइंड टेस्ट होती आहे त्याचं सगळे ज्योतिषी तिथं फेल जात आहेत हे चित्र माझ्या मते फार मोठा संदेश समाजाला देऊ शकेल परंतु त्याच्यासाठी पण अनेक आपल्याला टीम फॉर्म करावी लागेल आणि अनेक गोष्टी कराव्या लागतील मी परत एकदा अपील करतो की ज्या कोणाला ह्यामध्ये योगदान द्यायचं आहे त्यांनी जरूर पुढे यावं मला लिहावं इथं तिथं ईमेल आय डी दिलेला आहे तिथं लिहावं आपण टीम फॉर्म करूया ॲक्टिव्हिटी डिस्ट्रीब्यूट करूया आणि एक चांगलं काम करूया थँक्स